मी शुभांगी, माझ्यासोबत रहा अपडेट आणि हो SBI मराठीला सबस्क्राइब करायला विसरू नका. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधामध्ये नागपुरामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी पडळकरांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत त्यांच्या फोटोला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोडे मारले. पवार साहेबांबाबत बोलण्याची त्यांची लायकी नाहीये असं म्हणत पडळकर जर नागपुरामध्ये आले तर त्यांचं तोंड काळं करू असा इशाराही यावेळी देण्यात आला. दरम्यान या आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नागपूरला येईल तर त्याचं तोंड आम्ही काळं केल्याशिवाय राहणार नाही हा मेसेज त्यापर्यंत पोहोचला पाहिजे. कोणाशी कसं बोलावं, आपली लायकी का किती आहे, त्याच्या त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी त्यांना सांगितलेलं आहे, त्यांनी ते चुकीचं बोललेलं आहे. त्यांचा जाब ते घेणार आहे, ते घेतील तेव्हा घेतील, परंतु त्यांनी कमीत कमी हा विचार करायला पाहिजे. त्या कोणाविषयी एक लायकी आपली लेवल ठेवून बोलायला पाहिजे होतं, त्याचा आम्ही आज निषेध करीत. पडळकर यांनी अतिशय खालच्या दर्जेचे शरद पवार साहेबाबद्दल वक्तव्य केलं. जेव्हा की शरद पवार साहेब कायमचं राजकारण बहुजनाच्या हितासाठी केलं आहे, पण त्यांनी बहुजन विरोधी म्हणून शरद पवार साहेबांबद्दल वक्तव्य केलं. मंडल आयोगाच्या शिफारशीपासून आपण पाहत असाल, आज बहुजनाला आणि ह्या मागासवर्गीयांना ओबीसींना कुठं नोकऱ्या असतील, आरक्षण असतील, मंडळ आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचं काम असेल, तर ते फक्त शरद पवार साहेबांनी केलं. आमच्या बहुजन कार्यकर्त्यांचं तर हे मत आहे की फुले शाहू आंबेडकरांनंतर ह्या महाराष्ट्राला कुणी मोठं आमच्या बहुजनाला दिलं असेल तर ते फक्त शरद पवार साहेबांनी दिलं. शरद पवार साहेबाशिवाय दुसरा आम्हाला कोणी देऊ शकत नाही. म्हणून शरद पवार साहेबाबद्दल जर हे भाजपाचे पोपटपंची गोपीनाथ पडळकर आमच्या साहेबाबद्दल असं वक्तव्य करत असेल आणि माफी मागत नसेल तर त्याला महाराष्ट्रात आम्ही फिरू देणार नाही.